सगळीकडे चांगलं आहे. शिवसेनेसोबत आहे, उद्धव साहेबांनी सगळे सोबत आहेत आणि महाविकास आघाडीसोबत आहेत. एकंदर वातावरण सगळीकडे चांगलं आहे. सगळ्यांना हेच पाहिजे की महाराष्ट्र हिताचं कोण बोलणारं, त्यांच्यासाठी गर्दी होत आहे आणि लोक आशीर्वाद द्यायला येतात. नाराज असलेले बबनराव गुलाब यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, येत्या 2 दिवसात ते शिंदेच्या. नाही नाही, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. मला वाटतं आपण पाहत असाल सामान्य नागरिक हा उद्धव साहेबांसोबत आहे, प्रामाणिक जे लोक आहेत ते आमच्यासोबत आहेत. बबनराव गुलाबांची नाराजी दूर करण्यात आपला अपयश आले, कारण मी कुठेही प्रयत्न काही करत नाहीये. महत्वाची गोष्ट हीच आहे, आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही. आपण पाहत असाल सगळीकडेच देशभरात अस्थिरता आहे, प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे. भाजप प्रणित जिथे जिथे सरकार आहेत किंवा भाजपची सरकार आहेत तिथे अस्थिरता आहे आणि आम्हाला स्थिर चांगलं सरकार महाराष्ट्राला द्यायचं. जसं महाविकास आघाडीत आपण पाहत होतात चांगलं काम चाललेलं, ते आम्ही करू. लोकांवर उपयोग नसतो. त्यांनी बबनराव गुलाबांनी जेवढं तेवढंच महत्व द्यायचं होत, किती वर्ष परत परत त्याच विचार. भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा खूप महत्वाचा विषय मला वाटतं. आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावले, तसं दिल्लीच्या बॉर्डर लावले आणि ते कोणाच्या विरुद्ध, अन्नदात्याच्या विरुद्ध. खरं तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्तमंत्री त्यांचं बजेट सादर करत होतं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं की 4 महत्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार. महिला आहेत, त्याच्यात शेतकरी आहेत, गरीब आणि युवा आहेत, प्रत्येक वर्ग नाराज आहे. मग 10 वर्ष केलं तरी काय. आणि मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासन दिली होती ती पूर्ण नाही झाली. MS स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं, पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय, ड्रोन मधून अश्रुधूर सोडलं जातोय. मग हे नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं. आज कृषी प्रधान देश आपण बोलतो, पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय, लाठीचार्ज आहे, गोळीबार आहे, सगळंच केलं जातंय. एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो, दिल्ली बंद मत करो, दिल खोलोवर बात करो. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.